अडीचशे रुपये भाव मिळाला प्रत्येक किलो अडीचशे रुपये भाव मिळाला कोण म्हणत घेतल्याशिवाय राहत नाही शेतकऱ्याचा सातबारा कोरा झालाच पाहिजे शेतकऱ्याचा सातबारा कोरा झालाच पाहिजे बेदनाला 200 रुपये भाव मिळालाच पाहिजे गाईच्या दुधाला 30 रुपये प्रति लिटर दर मिळालाच पाहिजे कोण म्हणत देत घेतल्याशिवाय राहत नाही कोण म्हणत देत घेतल्याशिवाय राहत नाही गाईच्या दुधाला 30 रुपये प्रति लिटर भाव मिळालाच पाहिजे शेतकऱ्याचा सातबारा कोरा झालाच पाहिजे शेती पंपाचे लाईट बिल माफ झालंच पाहिजे शेतकऱ्याला दिवसा 12 तास लाईट मिळालीच पाहिजे शेतकऱ्याला शेती पंपाचे दिवसा 12 तास लाईट मिळालीच पाहिजे गाईच्या दुधाला 30 रुपये देशाचे राज्याचे माजी कृषी मंत्री आदरणीय सदाभाऊ खोत साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी रयत क्रांती संघटनेच्या माध्यमातून आज महाराष्ट्रभर हे आंदोलन होत आहे. आज आमची प्रथम मागणी आहे, शेतकऱ्याचा 7-12 कोरा झाला पाहिजे, शेतकऱ्याच्या शेतीपंपाचे वीज बिल माफ झालं पाहिजे, गायीच्या दुधाला प्रति लिटर 30 रुपये दर मिळाला पाहिजे. अशा विविध मागण्यांसाठी या ठिकाणी आम्ही आज हे आंदोलन करत आहे. आम्ही आज ह्या सरकारच्या पुतळ्याला दुधाचा आणि बेदाण्याचा अभिषेक घातलेला आहे, कारण सरकारला सुदबुद्धी दे, कारण आज पाण्याची बाटली 20 रुपये आणि गायीच्या दुधाला 8 रुपये भाव मिळत आहे, तरी उत्पादन खर्च भरून मिळत नाही. आज कोरोनाच्या या एवढ्या हे असताना सुद्धा आज शेतकरी माझा थांबला नाही. आज या जनतेला जगण्यासाठी माझा शेतकरी झडपडत आहे, 24 तास काम करत आहे, परंतु त्या शेतीमालाला भाव मिळत नाही. आज माझा शेतकरी आत्महत्या करतो, त्याच्या गायीच्या दुधाला दर मिळत नाही, म्हशी दुधाला दर मिळत नाही. आज शेतकरी माझा कर्जबाजारी झालेला आहे. त्यामुळे या सरकारला आम्ही ह्या माध्यमातून विनंती करतो की शेतकऱ्याचा 7-12 लवकरात लवकर कोरा करा आणि गायीच्या दुधाला आणि बेदाण्याला 200 रुपये भाव द्या. ही मागणीसाठी आम्ही या ठिकाणी आज हे राज्य सरकारच्या पुतळ्याला आम्ही आज अभिषेक घातलेला आहे.